इतिहासाची पाने उलगडताना खिंड हा शब्द ऐकला की सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड, प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा रणमर्दांनी लढवलेली नेसरीची खिंड आणि शिवरायांनी कार्तलबखानाचा पराभव केलेली उंबरखिंड. पण अशा कितीतरी खिंडी अजूनही पडद्याआडच आहेत. ज्याप्रमाणे या खिंडींनी मराठ्यांचा पराक्रम पाहिला तसाच पराक्रम या कावल्या बावल्या खिंडीने जिवाजी सरकले नाईक व गोदाजीराजे जगताप यांचाही पाहिला. स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगडेतील टकमक टोकावर उभे राहून उत्तरेस नजर टाकली तर नजरेस भरणाऱ्या डोंगररांगेत अवकाशाला गवस निघालणारे एक उंच शिखर दिसते. याच डोंगररांगेच्या कुशीतून एक खिंड डोकावते. हीच ती खिंड सामान्य मराठ्यांच्या असामान्य लढ्याची साक्षीदार कावल्या बावल्या खिंड. तो काळ होता 1689 चा. छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाले होते. वयाने लहान असलेले राजारामराजे गादीवर आले. आता औरंगजेबाने दिल्लीतील त्याचा मातब्बर सरदार असलेला शहाबुद्दीन खानला बलाढ्य 5,000 सैन्य घेऊन रायगडला वेढा टाकण्यास व रायगडवर असलेल्या राजारामराजांना पकडण्यास धाडले. शहाबुद्दीनला साथ देणार मानकोजीचा आणखी 1,500 सैन्य अशी मोठी 7,000 फौज रायगडाकडे निघाली. सैन्य रायगड समोर असलेल्या कोकणदिवा पर्वतावर गोळगारजाई गावात येऊन थांबलं. या कोकणदिवा कावळ्या खिंडीत रायगडाच्या रक्षणासाठी आधी सर्किल पदावर असलेले सांदोशी गावातील सर्कले घराने सज्ज असत, म्हणजेच सेनानी जिवाजी सर्कले नाईक कोकणदिवा पर्वत परिसरात तैनात होते. सोबत त्यांचे 9 पायिक असे 10 खिंडीत सज्ज असत. खान आल्याची बातमी त्यांना कळाली. दिवस होता 25 मार्च 1689 चा. बलाढ्य शत्रू डोळ्यासमोर उभा होता. जिवाजी सरकले नाईक यांनी 9 जणांना गनिम संपेपर्यंत न मरण्याची ताकीदच दिली. आता हे 10 रणमर्द खिंडीत लढाईसाठी सज्ज झाले. शहाबुद्दीनने आपली पहिली 1,000 तुकडी खिंडीत धाडली. 10 विरुद्ध हजारोंची लढाई आता सुरू झाली. क्षणात रणसंग्राम पेटला. दिन दिन रण शब्दास हर हर महादेवचा शब्द विडला. शिवछत्रपतीने शिकवलेले गनिमी कावा युद्धनीती आता रंग घेऊ लागली. कोण बाणांनी टिपला गेला तर कोणावर चढावले भाल्यांचे हल्ले, कोणावर केव्हाही तलवारींचे वार, कोण मोठ्या दगडांनी चेचलं गेलं, थोड थोडक्यांना मध्ये जाऊन कापून येऊन आपल्या गुप्त जागेत 10 जण परत जात. अशा प्रकारे जिवाजी सरकले नाईक व 9 पायकांनी हजारोंना पाणी पाजलं. आपली पहिली तुकडी परत आली नाही म्हणून शहाबुद्दीनने दुसरी तुकडी खिंडीत पाठवली. दुसऱ्या तुकडीची 30 दशा झाली. आता मात्र शहाबुद्दीनने सर्व सैन्य घेऊन स्वतः खिंडीत उतरला. तोपर्यंत या 10 मावळ्यांनी शेकडो गनिम कापून काढले होते. ते 10 जण आता एकत्र रणात हजारोंसमोर उतरले. सर्वत्र कापाकापी सुरू झाली. जे समोर येईल त्याला फक्त चिरायचंच एवढंच ते करत होते. रक्ताने ते भिजले माखलेले तासावर तास उलटले. काही वेळात ही गोष्ट खाली सांदोशी गावात असलेल्या सरदार गोदाजी जगताप यांना समजली. 60-70 गावातील मावळे घेऊन त्यांनी खिंडीकडे धाव घेतली. जिवाजी सरकले नाईक यांच्यासोबत ते लढण्यास उभे राहिले. खिंडीत आता भयानक युद्ध सुरू होत. मराठ्यांच्या गोपनी फेर धरू लागल्या. रक्ताचे पाट व्हायला लागले. खानाचे सैन्य आता संपत चाललं होत. गोदाजी जगताप व सरकले नाईक दोघे रक्तात भिजून गेले. या मराठ्यांनी जणू कहरच केला होता. खिंडीत रक्ताचा अभिषेक झाला. खानाला आता घाम फुटला. मराठ्यांच्या तुपानी वाराने पटण कापले गेले. आपली हार होणार हे समजतात जीव वाचवण्यासाठी शहाबुद्दीन व त्याचे सैन्य पळू लागले. मुठभर मराठ्यांनी हजारोंना संपवलं. मावळ्यांनी अखेर युद्ध जिंकले. मात्र वीर जीवा सरकले नाईक यांचा या अग्निकुंडात बळी गेला. तब्बल 16 पेटलेले हे युद्ध, 16 लढणारे ते मराठे काय असतील आणि अखेर मराठ्यांच्या बलिदानाने व विजयाने हे युद्ध संपले. जिवाजी सरकले नाईक यांच्या बलिदानाचं सार्थक झालं. कारण छत्रपती राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेत पोहोचले होते. 10 मराठे हजारोंशी भिडले. 10 जणांनी हजारोंना कंठस्थान घातलं. अखेर 100 मावळ्यांनी 7,000 गनिमांना परास्त केले. हा पराक्रम 200 बांधलांनी व बाजीप्रभूंनी लढवलेली पावनखिंड आणि हजारोवर तुटून पडणारे प्रतापराव गुजर यांची एकत्रित आठवण करून देते. आजही या लढाईत शहीद झालेल्या वीरांचे आणि जिवाजी सरकले नाईक यांच्या पराक्रमाची व शौर्याची साक्ष असलेल्या वीरगळी समाधी सतीशिळा या गावात आहे. अशा या महान वीराला व त्या 9 मावळ्यांना विनम्र अभिवादन.